आता 90 दिवस आहे मतदाता इतके जागृत आहे का सकाळी 6:30 वाजतापासून मतदान केंद्रावर लोकांनी लाईन लावल्या. तुम्ही हा आउटर भाग वगैरे पूर्ण पाहिला असेल पूर्व नागपूरच्या अधिकांश भागामध्ये सकाळपासूनच गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणी मशीनची थोडी गडबडी आहे आणि काही सुरू झालं काही सुरू नव्हते झालं प्रशासनाला सांगून ते आता लाईनवर आला आहे. परंतु मतदानामध्ये इतका मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि मला असं वाटतंय का मतदात्यांनी आपल्या मताचा उपयोग हा करावा आणि नागपूर शहरामध्ये 75-80% मतदान व्हावं. कारण आपण पाहतो जोपर्यंत मतदाता जागृत राहणार नाही आपल्या मताच्या उपयोगाचा काय अर्थ होऊ शकते हे देशाने आपल्याला कळवलं आहे. देशाने हे चित्रही पाहिलं आहे. आपल्या नागपूर शहराच्या लोकांनी चित्र पाहिलं का एका मतानं या शहराची भविष्य कसं बनू शकतं या शहराचे विकासाचे कामं एका मतावर कसे होऊ शकते. आणि म्हणून वारंवार आम्ही जे लोकांना अपील या निवडणुकीच्या काळामध्ये केली आहे आणि त्याचा असर निश्चित स्वरूपात दिसत आहे का लोक सकाळपासून लाईनीमध्ये लागले आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगतो का 75% मतदान होईल. युवा पिढी जे नवीन जनले पहिल्यांदा मताचा अधिकार मिळाला त्यांच्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना असं वाटते का बा आम्हाला पहिल्यांदा मताचा उपयोग मिळाला आहे आणि या माध्यमातून जे केंद्रामध्ये जे मोदी साहेबांची सरकार आहे आणि सगळ्या युवाला आता मोदी साहेबांवरच भरोसा आहे. कारण त्यांच्या परिवाराने ज्यांनी जनले मताचा अधिकार मिळाला आता त्यांच्या परिवाराने खूप काही काँग्रेसचे ओझे झेलले आहे आणि खूप काही त्यांनी आश्वासन ऐकले आहे. परंतु मोदी साहेबांवर एक युवाचं अलगच टाईपचे एक वातावरण निर्माण या देशामध्ये झालं आहे आणि म्हणून ज्याले मता पहिल्यांदा मतं मिळाले ते निश्चित स्वरूपात या देशाच्या विकासासाठी मतदान करतील.